हॅलो पेरेंट्स कसे आहात आणि काय म्हणते तुमचं बाळ आज आपण पाहणार आहोत की नाचणीसत्व कसे तयार करायचे नाचणीसत्व हे बाळासाठी अतिशय पौष्टिक असते ते कसे ते आपण व्हिडिओमध्ये पुढे ऐकणारच आहोत चला तर आधी पाहूया की नाचणीसत्व कसे तयार करायचे यासाठी मी इथे एक किलो नाचणी घेतली आहे ती स्वच्छ निवडून आणि स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आता ही दहा ते बारा तास अशीच पाण्यात भिजत ठेवायची आहे दहा ते बारा तासानंतर त्यातील पूर्ण पाणी काढून घ्यायचे आहे आणि त्याला मोड आणण्यासाठी ठेवायचे आहे त्यासाठी अशा सुती कापडात त्यांना बांधून ठेवायचे छोटे छोटे मोड येतात त्यांना जर उन्हाळा असेल तर नाचणीला लवकर मोड येतील आणि जर हिवाळा असेल तर नाचणीला मोड येण्यासाठी थोडे जास्त तास लागतील आता हिवाळा चालू आहे त्यामुळे मी ही नाचणी अशी चोवीस तास ठेवली होती आता नाचणीला छान मोड आले आहेत आणि मी उन्हात वाळत ठेवली आहे तुमच्याकडे ऊन नसेल तर तुम्ही फॅन खाली सुद्धा ठेवू शकता फक्त ती चांगली कडक वाळली गेली पाहिजे आणि छान कडक वाळले की त्यांना दळून आणायचे आता मी नाचणी दळून आणली आहे आणि त्याचे पीठ असे वस्त्रगाळ करायचे त्यासाठी एखाद्या खोलगट भांड्याला असे सुती पातळ कापड बांधून घ्यायचे आणि त्याच्यावरून पीठ चाळून घ्यायचे नाचणीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण अत्यंत जास्त असते जे मुलांच्या हार्डासाठी फायदेशीर असते तसेच फायबर असते त्यामुळे पचनी सुधारते लोह असते त्यामुळे मुलांना नाचणीसत्वामुळे ॲनिमिया होत नाही तसेच त्याच्यात अँटीऑक्सिडंट असतात त्यामुळे मुलांचे शरीर रिलॅक्स राहते आणि त्यांना चांगली झोपही लागते त्यामुळे नाचणीमध्ये मेथिओनी हो असते त्यामुळे बाळाची त्वचा आणि केसही निरोगी राहतात तर अशी ही उपयुक्त नाचणी तुम्ही तुमच्या बाळाच्या आहारात नेहमी ठेवा नाचणी ही थंड असते त्यामुळे उन्हाळ्यात त्यांना आवर्जून द्या तुम्ही नाचणीसत्व थंड असले तरी हिवाळ्यातही त्यांना देऊ शकता जर तुमच्याकडे जास्तच थंडी असेल तर नाचणीसत्व आणि बाजरीचे पीठ हे समप्रमाणात घेऊन त्याची पेस्ट तुम्ही तुमच्या बाळाला देऊ शकता नाचणीची पेस्ट कशी बनवायची याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे तुम्हाला जर पाहायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे तो पाहून घ्या तर हे असे वस्त्रगाळ केलेले पीठ म्हणजेच नाचणीसत्व अशाच प्रकारे सगळे पीठ वस्त्रगाळ करून घ्यायचे नाचणीच्या पिठापेक्षा नाचणीला असे मोड काढून आणलेले पीठ हे बाळासाठी अतिशय पौष्टिक असते त्यामुळे तुम्ही तुमच्या बाळाला नक्की करून द्या तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद